नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती. आणि आज इथूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवं चिन्ह, जे त्यांना निवडणूक आयोगानं दिलेलं आहे, अर्थात तुतारी फुंकणारा माणूस, या चिन्हाचं अनावरण होणार आहे. आणि हे चिन्ह घेऊन ते राज्यभर जाणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या आधी आपल्यासोबत युवकचे आणि महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता तुम्ही रायगडावरती आहेत, भावनातही आहेत, युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आहेत. पहिल्यांदा मेहबूबभाई मला एक सांगा की रायगडावरून का बरं तुतारी फुंकायची? तुम्हाला कुठूनही इतर ठिकाणून कार्यक्रम करता आला असतं? गद्दारांना धडा शिकवायचा आहे आणि परत या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणायचंय. म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती, स्वराज्याची राजधानी, त्या स्वराज्याच्या राजधानीतूनच आज हिरणसिंग आम्ही फुकतोय आणि इथूनच गद्दारांना गाडायची शपथ आम्ही घेतोय. म्हणजे सिम्बॉलिझम आहे थोडक्यात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला लढण्याची प्रेरणा ज्यांनी दिली हे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज मोगलांशी लढले होते, तुम्हाला स्वतःच्याच लोकांशी लढावं लागणार. हुकुमशाहीशी पहिल्यांदा लढायचं आहे आणि आम्हाला लढायचं आहे ते हुकुमशाहीच्या विरोधात, एक विचाराच्या विरोधात जो महाराष्ट्र नव्हे तर देश संपवायला निघालाय, त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्हाला लढायचं आहे. ही प्रेरणा कोणी दिली होती? तर राजांनी दिली होती. आणि खऱ्या अर्थाने आम्ही सत्तेच्या पलीकडे, सत्ता येईल ना येईल हे आम्हाला नाही माहिती आहे, आम्हाला एक विचार जगवायचा आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष संपलाय. आता विरोधी पक्ष कोण आहे? तर या महाराष्ट्रातली जनता म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे. जनता जनार्दन यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही. मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही म्हणताय की जनता विरोधी पक्ष नेता आहे, आता तुम्ही म्हणताय की आम्हाला शिवाजी महाराजांचे, पण तुम्ही म्हणालात की स्वकीयांशी लढायची वेळ का आली तुम्ही? नाही, आम्ही हे तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मोगलांशी किंवा कुणाशी लढले नव्हते, तर वेळ पडली तर हिंदवी स्वराज्याच्या विचाराशी गद्दारी केली. मग ते स्वकीय जरी असले तरी त्याच्या विरोधात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली होती. ती तलवार, त्या तलवारीने हे बघितलं नाही की समोरचा स्वकीय का परकीय, त्यांनी हे बघितलं की आपल्या स्वराज्यावर जो चाल करून आलाय, स्वराज्याशी ज्यांनी गद्दारी केली, स्वराज्याच्या विचाराशी ज्यांनी गद्दारी केली, मग तो आपला असो का परकीय असो त्याच्यावर तलवार चालणार ही महाराजांची शिकवण आहे. तुमच्या विचाराची गद्दारी कोणी केली? आता आमच्या स्वकीयांनी केली, परकीयांनी केली तर आम्ही समजू शकतो, आणि आमच्या स्वकीयांनीच जास्त केली. आम्ही तर त्यांना नेहमी म्हणतो, तू इधर उधर की बात मत कर, ये बता की काफिला क्यों लूटा, हमें रहजनों से गिला नहीं, शिकायत तेरी रहबरी से. त्यामुळं विरोधक हे आमच्या विरोधक आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, ते आमच्या विचाराचे पूर्वापासून विरोधक आहेत. पण आमचे जे आता लोक आहेत हे लोक त्या विरोधकाकडे का गेले तर हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. काल महाराष्ट्र काल मजबुरी असेल ना, तुम्ही म्हणाले की तेरी रहबरी का सवाल आहे, कुछ तो मजबुरी रही होंगी, यही कोई बेवफा नाही होता. सगळ्याची मजबुरी आता अशी आहे थोडक्यात, काल मार्क्सने एक आव्हान केलं होतं की जगातल्या श्रमिकांनो एक व्हा, कष्टकऱ्यांनो एक व्हा, आता भारतीय जनता पार्टीनं नारा दिलाय भ्रष्टाचारांनो एक व्हा, आमच्या पक्षात या, आम्ही तुमचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, जर तुम्ही आमच्या पक्षात आला नाही आमच्या पक्षात या आणि खुशाल भ्रष्टाचार करा. मला आता एक बेसिक प्रश्न विचारायचा की तुतारी कशी पोहोचवणार? या ठिकाणी जी तुतारी आहे ही महाराजांच्या चरणावर आम्ही अर्पण करणार आहोत आणि एक तुतारी साहेबांना देणार आहोत, कारण पुढची धुरा आमची साहेबच आखणार आहेत. जरी आम्ही मावळे असलो तरी आमचे छत्रपती शिवाजी महाराजां जसे आहेत तसे आमचे राजे, आमचे पण राजे पवार साहेब आहेत. आता तुम्ही सगळे राज्यभर काम करणारे लोक आहात, तुमची आयडिया काय आहे की चिन्ह लवकरात लवकर पोहोचावं म्हणून मी हे विचारतोय. सुरुवात मी मेहबूबभाईपासून करेन, सगळ्यांनी सांगा तुमची एक आयडिया एका वाक्यात सांगितली तरी चालेल. आमचं चिन्ह हे तुम्ही जेवढं पोहोचवताय, आमचं काम सगळ्यात जास्त तुम्ही करताय. आणि महाराष्ट्रात 99 पक्ष स्थापन पवारसाहेबांनी केल्यावर 3 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकांच्या घराघरात चिन्ह गेलं, त्यामुळे पवारसाहेबांनी हातात जे चिन्ह घेतील ते चिन्ह लोकांच्या मनात जातं. अच्छा, तुमची आयडिया काय, कसं पोहोचवणार तुम्ही? मुळामध्ये मीडियाने आतापर्यंत हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आम्ही पहिले तुमचे आभार मानतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. आणि मुळामध्ये शरद पवार साहेबांवर महाराष्ट्राचं नेहमीच लक्ष असतं, कारण महाराष्ट्रातला कष्टकरी असेल, शेतकरी असेल, याची प्रश्न घेऊन साहेब वेळ प्रसंगी त्या ठिकाणी मांडत असतात. दादा म्हणतात मी पण त्यांचेच प्रश्न मांडतोय. पवार साहेबांबद्दल जो जिव्हाळा
महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांना, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आहे. आणि कुणी जर प्रश्न मांडत असतं, 200 आमदार एका बाजूला आहेत, 350 वर खासदार एका बाजूला आहे, असं असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळत नाही, निर्यात बंदीचा खेळ आपण पाहिला, सोयाबीनला भाव मिळत नाही, दूध 26-27 रुपयावर आले, मग 200 आमदार एका बाजूला येऊन जर अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटत नाही, शेतकऱ्यांचे सुटत नाही, डॉक्टरांचे सुटत नाही, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सुटत नाही, तलाठी भरतीचे सुटत नाही, तर मग ही सत्ता काय, कोण प्रश्न सोडवत आहे? ही भावना आहे. आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांसोबत ही तुतारी जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करणार आहेत आणि ही तुतारी घेऊन महाराष्ट्रभर जाणार आहेत. थोड्याच वेळात हा कार्यक्रम पण सुरू होणार आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही मुंबईत सुद्धा पाहू शकणार आहात. कॅमेरामॅन राकेशसह अभिजित, मुंबईत.